मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये SBI स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या 44 कोटी पेक्षा अधिक खातेदारांना महत्वपूर्ण सूचना आणि माहिती दिली आहे. ही सूचना आणि माहिती SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून सर्व ग्राहकांना दिलेली आहे. हा व्हिडिओ सर्व SBI च्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण व माहितीचा आहे. तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपणास संपूर्ण माहिती मिळू शकेल. तर चला सुरू करू. आपल्या खातेदारांची फसवणूक होऊ नये यासाठी बँकाकडून सुरक्षेच्या दृष्टीने सतत काही ना काही उपाय योजना अंमलात आणल्या जातात. मात्र तरीही ग्राहकांना ATM नेट बँकिंग यासह इतर माध्यमातून फसवणुकीला सामोरे जावावे लागते. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व ग्राहकांसाठी नवीन व्यवस्था आणली आहे. SBI ने ATM मधून पैसे काढण्याकरिता आता पिन सोबत OTP वन टाइम पासवर्ड सुविधा आणलेली आहे. देशभरातील सर्व ATM मध्ये ही सुविधा लागू आहे. SBI स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या नवीन सुविधेनुसार ग्राहक रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड टाकल्याशिवाय ATM मधून पैसे काढता येणार नाही. मात्र दिवसा सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत पहिल्याप्रमाणेच म्हणजे पूर्वीप्रमाणेच तुम्हाला पैसे काढता येतील. SBI स्टेट बँक ऑफ इंडिया कडून हे नवे नियम January 2020 पासूनच लागू करण्यात आलेले आहेत. मात्र सध्या लॉकडाऊनच्या या काळामध्ये बँक गैरव्यवहार प्रकरणामध्ये आणि खातेदारांच्या फसवणुकीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ATM नेट बँकिंग आणि इतरही बऱ्याच माध्यमातून बँक ग्राहकांना आर्थिक धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता SBI बँकेकडून त्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात आहे. यापूर्वीच हा नियम लागू करताना SBI बँकेकडून याबाबतची माहिती सर्व खातेदारांना दिली होती. मात्र आपल्या सर्व खातेदारांनी आर्थिक फसवणुकीपासून वाचावे, त्यांना कोणताही धोका बसू नये याकरिता पुन्हा एकदा SBI बँकेने ट्विट करून ही माहिती आपल्या सर्व ग्राहकांना दिलेली आहे. 10,000 पेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी OTP आवश्यक आहे. SBI च्या OTP च्या आधारे असणाऱ्या विड्रॉल सुविधेनुसार SBI च्या ग्राहकांना रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीची रक्कम ATM मधून काढायची असल्यास OTP ची अत्यंत गरज लागणार आहे. तुम्ही बँकेसोबत रजिस्टर्ड केलेल्या मोबाईल नंबरवर पैसे काढताना पिन सोबतच एक OTP वन टाइम पासवर्ड येईल. ते पासवर्ड टाकल्यानंतरच आपल्याला पैसे काढता येतील, नाहीतर आपणास पैसे काढता येणार नाहीत. SBI बँकेने म्हटले आहे की ही सुविधा फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ATM वरच उपलब्ध असेल. जर का ग्राहक इतर दुसऱ्या बँकेच्या ATM मधून रक्कम काढत असेल तर त्यांना OTP पाठवली जाणार नाही, कारण की हे वैशिष्ट्य NFS नॅशनल फायनान्शियल स्विच विकसित केलेले नाही. मित्रांनो जर का आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका. परत एकदा आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.